आनंदवाड़ी ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा येत्या 27 तारखेला सार्वजनिक जलसमाधी आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला। गंगापूर तालुक्यातील आनंदवाडी या गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांनी आमदारासह स्थानिक नेते संबंधित अधिकारी यांच्याविषयी संताप व्यक्त करत येत्या 27 तारखेला सार्वजनिक जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। आनंदवाडी ग्रामस्थांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय। रस्त्याच्या संदर्भात गावातील ग्रामस्थांनी 14 सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदनही दिला होता। जुनी झांझरडी ते इमामपूर आनंदवाडी देवकरवाडी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा येत्या 27 सप्टेंबर रोजी लौकी नदीवर सामूहिक जलसमाधी आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून देण्यात आला होता, मात्र अद्याप याची कुठलीच दखल घेण्यात आली नाहीये, त्यामुळे ग्रामस्थ जलसमाधी आंदोलनाच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे। आनंदवाडी वस्ती मांगेगाव ग्रामपंचायत अंतर्गत 250 ते 300 लोकवस्ती असलेली लोकवस्ती पुढे देवकरवाडी 500 ते 600 लोकवस्ती असलेली ही वस्ती आहे। येथील रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांना विद्यार्थ्यांना तसेच रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या ठिकाणी रस्ताच नसल्यानं शेतमालाच्या वाहतुकीसाठी दळणवळणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्यात। शासन शहरी भागासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतय, मात्र ग्रामीण भागासाठी अनेक अडचणी असूनही ग्रामीण भागात रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्यानं येथील जनता मरत यातना भोगतीय। लौकी नदीवर आनंदवाडी ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन होणार आहे, तर या आंदोलना दरम्यान काही गैरप्रकार घडल्यास याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असं येथील ग्रामस्थांनी सांगितलंय। न्यूज टुडे 24 मध्ये मी विशाल जोशी। आता आपण आनंदवाडी ह्या गावी आलो। ह्या गावातील रस्त्याची आपण 2 दिवसापूर्वी बातमी आपल्या चॅनल मध्ये प्रसारित केली होती। ती बातमी बघून शासकीय यंत्रणं अगदी हल्ले होते आणि ह्या गावातील नागरिकांना विचारणा करत होते, परंतु हे फक्त फोन आणि त्यांना तिथं बोलूनच होत होतं। कोणतेही शासकीय अधिकारी ह्या गावात आले नाही, यांची ह्या गावाची रस्त्याची परिस्थिती जाणून घेतली नाही। तर ह्या गावातील नागरिकांनी तहसील कार्यालय गंगापूर तहसीलदार यांना 14 तारखेला जल समाधीचं निवेदन दिलेलं आहे। तर आता आपल्या सोबत काही ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। आपल्या भारताला 75वा अमृत महोत्सव आत्ता साजरा केला आहे आणि मराठवाडा मुक्ती दिन सुद्धा 2-3 दिवसापूर्वी साजरा केलेला आहे, पण जर आपल्या गावाकडे जर पाहिलं तर खरोखरच असं वाटतं की आपला देश खरोखरच स्वतंत्र झाला का, मराठवाडा खरोखरच म्हणजे हे झाला का। आणि जर या रस्त्याची परिस्थिती बघितली अत्यंत वाईट आहे, गरोदर महिला आणि शाळकरी मुलांना शाळेत जायला, किंवा या गावामध्ये 300 गाय आहेत, 300 गायाचं 500 लिटर दूध साहेब हे तुम्हालाही मिळतं, ह्या गावातून मिळतं, पण तुम्हाला माहिती आहे का हे गाव कसं दूध आणतं, कसं घ्यायची परिस्थिती, कशी घेऊन जाण्याची, आज भरपूर अशा परिस्थिती आहे जे याच्याकडे प्रशासन अजिबात लक्ष देत नाही। आम्ही यांच्या चॅनल माध्यमातून या भरपूर अशा वेळेस केला, 51,000 रुपयाचं बक्षीससुद्धा ठेवलं का, म्हणजे येणार तरी आमच्याकडे कुणीतरी बघल, पण फोनवरूनच हालचाली झाल्या, अक्षरशः या गावात कुणी काही आलंच नाही। आणि जेव्हा आता यांना आम्ही परत बोलून आम्ही हे निवेदन देऊन आता आम्ही जलसमाधी घेणार आहे। तालुक्याचे जे आमदार आहे प्रशांत भोबम यांना माझा एक प्रश्न आहे का, आपण कायमस्वरूपी वेगळ्याच प्रश्नाला म्हणजे हे घालता। आज आता तुम्ही जे शिक्षकाचा प्रश्न उपस्थित केला आहे काय सर, आमदार साहेब आमच्या गावातले सर जे ते कमीत कमी 9 वाजता दररोज 9 वाजता एवढा चिखल तुडत आमच्या गावाला येतात, पण आपल्याला 13 वर्ष झाली आजपर्यंत आमचंच गाव काय तुम्ही कुठं राहता हे मी मला माझ्या माहिती असं मला तर वाटतं का, तुम्ही तालुक्यात कोणाला माहीत नसेल का तुम्ही राहता कुठं, हा सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे, तुम्ही राहता कुठं। हा कमीत कमी आमचे सर ते एवढे चिखल चुकल तुडीत आमच्या शाळेत येते, आमच्या शाळेची गुणवत्ता बघा, आमच्या शिक्षकांची गुणवत्ता बघा, शिक्षकांना आमच्या पहिलीच्या मुलांना तुम्ही वाचायला लावा, खरोखर वाचते तर साहेब तुम्ही त्या लोकांच्या मागे न लागता हे रस्त्याचे कामं बघा, हे रस्त्याचे कामं आज आम्ही मरायला आलो या रस्त्या। आपल्यासोबत या ठिकाणी आणखी काही ग्रामस्थ देखील आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर आम्ही 2017 पासून हे निवेदन तहसील कार्यालयाला देत आलो, पण इथं गंगापूरमध्ये कोणतीही दखल घेतली नाही। आमदार साहेबाला सुद्धा 2 ते 3 वेळेस हे निवेदन दिलं, त्यांच्याकडूनही दखल घेतली गेली नाही। आता उद्या आम्ही कलेक्टर ऑफिसला औरंगाबाद येथे हे निवेदन घेऊन जाणार आहे आणि 27 तारखेला जलसमाधी आंदोलन इथे आनंदवाडी येथे करणार आहे। जर आमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी जबाबदार गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांतजी बम साहेब आणि कलेक्टर
इतर प्रशासन जबाबदार राहील। आणि आमदार साहेब इथं तालुक्याच्या ठिकाणी भरपूर गावोगावी फिरतात, शाळेची गुणवत्ता तपासत फिरतात, पण आमच्या आज इथं साहेब आनंदवाडीमधून 3 किलोमीटर पायी कोडापूरपर्यंत विद्यार्थी चालत जातात। 5-5 वर्षाच्या मुलांच्या पायाला कुजले पाय घालून साहेब चप्पल घालता येत नाही रस्त्यांनी, इतकी परिस्थिती वाईट आहे इथं। आपल्यासोबत या ठिकाणी काही गावातील तरुण मुले सुद्धा आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। आमच्या गावामध्ये कमस कम 250 ते 300 गाय आहे दुधाच्या, याच्या गाय आहे, तर आम्हाला या रस्त्यानं इतका चिखल आहे की आमच्या गायांच्या उपचारासाठी सुद्धा आमची इथं खाजगी तर सोडा सरकारी डॉक्टर सुद्धा येत नाही। आमच्या इकडं लंपी स्किनचा जो रोग आलेला आहे तो आमच्या इथं येऊ नये याच्यासाठी तरी काहीतरी केलं पाहिजे ना। आमच्या काही 1-1 लाखाच्या गायी आहेत, त्याच्यामुळं काहीतरी त्यांना काही होऊ नये याची जिम्मेदारी कोणी घेतली पाहिजे। आमच्या रस्त्याची अशी परिस्थिती आहे, बेकार आहे, गाय चरायला किंवा बकऱ्या म्हशी चरायला जायला सुद्धा रस्ता असा चांगला नाही, पुरा चिखल आहे त्याच्यामध्ये। तर आपण या ठिकाणी बघू शकतो का ह्या इथं पूर्ण घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, पाणी पसरलेलं आहे, ह्या ठिकाणी पूर्ण जंतू मच्छर झालेले आहे आणि ह्याच ठिकाणी ह्या नागरिकांचे घर आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकतो ह्या ठिकाणी गाया वगैरे बांधलेले आहे, या ठिकाणी पण गाया बांधतात लोक, आणि जर असे जंतू असो किंवा मच्छर असे जरा अशा मच्छर जरा गाया म्हशींना जरा चावले डास जर घेतला तर अनेक आजारांना निमंत्रण दिल्यासारखं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो काही शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आमच्या गावात अनेक कांदे आहे, कुंटल 10-10, 20-20 क्विंटल कांदे आहे, परंतु रस्त्या अभावी आमचे कांदे हे सडून चाललेले आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो जाईत अक्षरशः जे सडलेले कांदे आहे ते या ठिकाणी नागरिकांनी फेकून दिलेले आहे। यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतीमालाला फटका बसतोय। न्यूज टुडे 24 साठी मी विशाल जोशी, गंगापूर, ढोरेगाव। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।